हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. फ्रेंड्स, आपण आपल्या डेली लाईफमध्ये नेहमी बोलताना एक शब्द हा कॉमन वापरत असतो, तो म्हणजे ओके. आपले फ्रेंड्स असो, कलिग्ज असो, फॅमिली मेंबर्स असो, नेहमी आपल्या तोंडातनं सतत ओके 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 हे निघत असतं. तर आता आपल्याला ओकेला साईडला ठेवायचं आहे. आपण काहीतरी नवीन शिकूया की जेणेकरून आपलं कम्युनिकेशन इंटरॅक्शन करताना जास्तीत जास्त इम्प्रेसिव्ह होईल. म्हणून आपल्या आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे स्टॉप सेईंग ओके. ओके म्हणणं बंद करा. अजून एक गोष्ट मित्रांनो, आपण हे जे सतत ओके ओके म्हणतो ना, तर हे ओके नाही आहे, हे ओ के ए वाय ओके, हे सुद्धा लक्षात ठेवा. तर चला आपण शिकूया व्हॉट आर द डिफरंट वेज टू से ओके. सो फ्रेंड्स, देर आर सो मेनी वेज टू से ओके. आपण एक एक करून बघूया. पहिला शब्द आहे व्हाय नॉट. व्हाय नॉट म्हणजे का नाही. आपण बसलेलो असो, आपला एखादा मित्र अचानक येतो, आपल्याला सांगतो लेट्स गो टू पार्टी, आपण काय म्हणू? व्हाय नॉट, का नाही. लेट्स गो टू मूवी, पिक्चरला येतो का? व्हाय नॉट. म्हणजे आपण जेव्हा आनंदी असतो, एक्साइटमेंट म्हणणं आपल्या तोंडात निघतं, व्हाय नॉट. पुढचा शब्द आहे फॉर शुअर. शुअर म्हणजे नक्की. तू मला मदत करशील का? विल यू हेल्प मी? नक्की, शुअर. विल यू कम विथ मी फॉर शॉपिंग? तू माझ्यासोबत शॉपिंगला येशील का? नक्की. पुढचा शब्द आहे एक्झॅक्टली. एक्झॅक्टली म्हणजे अगदी बरोबर, तंतोतंत. आपण बसलेलो असो, एखाद्याने काही प्रश्न विचारला आणि आपण ते उत्तर दिलं आणि समोरच्याला अपेक्षित होतं तेच आपल्या तोंडातनं निघालं, तर त्याच्या तोंडातनं काय निघाल? एक्झॅक्टली. आलं लक्षात मित्रांनो? पुढचा शब्द आहे साऊंड्स गुड टू मी, म्हणजे मला हे योग्य वाटतं. उदाहरणार्थ, आपण त्याच्या घरी जायला पाहिजे का? हो, योग्य वाटतं आहे मला. आपण रात्री फिरायला जायला पाहिजे का? हो, योग्य वाटतं आहे मला. आलं लक्षात मित्रांनो? अजून काही शब्द आहेत. पुढचे शब्द आहे मित्रांनो आय ॲग्री. आय ॲग्री म्हणजे मी सहमत आहे. समजा आपल्याला काही कोणी सांगितलं आणि आपल्या मनाला ते पटलं, तर आपण काय म्हणतो? येस, आय ॲग्री. पुढचा शब्द आहे विदाऊट अ डाऊट. विदाऊट अ डाऊट म्हणजे याच्यात काही शंका नाही. समजा आपण एखाद्या दुकानात गेलो, टी शर्ट घ्यायला, आपल्याला ते आवडलं, आपण आपल्या मित्राला विचारतो शॅल आय बाय दिस टी शर्ट, मी हे टी शर्ट विकत घेऊ का, कसं आहे? तो का म्हणेल? नो डाऊट, विदाऊट अ डाऊट, खूप छान आहे, घे. पुढचा शब्द आहे गो अहेड. गो अहेड म्हणजे पुढे जा. गो अहेड आपण केव्हा यूज करतो? एखाद्याला एनकरेज करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी आपण काय यूज करतो? गो अहेड. फॉर एक्झाम्पल, एखाद्या पेपरात ॲड आली जॉबची, आपण आपल्या घरच्यांना विचारतो शॅल आय अप्लाय फॉर दिस जॉब, मी या जॉबसाठी अप्लाय करू का? ते काय म्हणतील? अफकोर्स, येस, गो अहेड. पुढचा शब्द आहे बाय ऑल मीन्स. बाय ऑल मीन्स म्हणजे सर्व परीने माझा होकार आहे, मला याचा कोणताच विरोध करायचा नाही, असा याचा अर्थ होतो. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण ओके म्हणण्याच्या ऐवजी किती छान छान शब्द वापरता येतील हे बघितलं. आशा असेल तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा.